अकोला महानगरपालिका नाले साफसफाई करण्यात पहिल्याच पावसात महानगरपालिका प्रशासनाची पोलखोल झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून नाल्याचे पाणी रस्त्यावर आले आहे. प्रशासनाने जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा भाजपा प्रसिद्ध प्रमुख व माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यात आज सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मान्सून पूर्व बरसणाऱ्या या पावसाने उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु वादळी वारा आणि पावसामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सुद्धा मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. सुमारे 15 मिनिट सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती. अचानक सुरू झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरातील खुले नाट्यगृह जवळील बोर्ड, गौरक्षण रोड, नेहरू पार्क चौक लावलेले बोर्ड तर बऱ्याच ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहेत. जवाहरनगर, जुने शहर, कोलखेड परिसरात या पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. शहरातील मोठ्या मोठ्या होर्डिंग कोसरल्यामुळे जीवितहानी झाली नाही तर मुंबई होर्डिंग चे उदाहरण असताना महानगरपालिका कशाची वाट बघत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.